नमस्कार, मी प्राजक्त तांडेल। बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण सविस्तर बातम्या खरं तर पाहणार आहोत। पूर्णा नदी पात्रातून वाळू चोरणारी बोट तहसीलदारांनी पेटवलेली आहे। बुलडाणा जिल्ह्यात वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी झाली आहे। या बातमीचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत, मात्र तुर्तास दुसरी बातमी पाहूयात। पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। आणि या बातमीचे सुद्धा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत, मात्र सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सहकारी पक्षांवरील नाराजी आता पुन्हा एकदा बोलून दाखवलेली आहे। सहकारी पक्षांवर राग आहे मात्र द्वेष नाही असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस मित्रपक्षांवर नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे। नाना पटोलेंनी याआधी देखील सहकारी पक्षांवर नाराज असल्याचं बोलून दाखवलं होतं। आता पुन्हा त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील नाराजी असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे उद्या विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा नाना पटोले यांनी दिला। तर सहकारी पक्षांवर राग आहे पण द्वेष नसल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे। नाना पटोलेंनी त्यांची नाराजी बोलून दाखवलेली आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे। सहकारी पक्षांवर राग आहे मात्र द्वेष नाही असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेलं आहे। तर दुसरीकडे उद्या विरोधी पक्ष नेत्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार आहे, सगळ्या पक्षांचं समन्वय असावं ही भूमिका आमची होती। पण ज्या पद्धतीनं मालेगाव असेल, भिवंडी असेल, ज्या पद्धतीनं आमच्या सहकारी मित्रपक्षांनी जी कारवाई केली त्या पद्धतीचा मनामध्ये राग आहे। राग आहे म्हणजे द्वेष नाही। पण आमच्याकडे लोकांचा भरपूर आणि कुठलंही प्रलोभन देण्याची गरज आम्हाला नाही। राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे। शिवसैनिकांनी आणलेली कामं क्षीरसागर यांनी अडवल्यानं ही तक्रार करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेली विकास कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवलेली आहेत। ही अडवलेली कामं तात्काळ शिवसेनेला देण्यात यावी अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळुक यांनी केली आहे। आज आम्ही रितसर पद्धतीनं माननीय पक्षप्रमुखांकडे लेखी तक्रार दिली, त्यानंतर त्याची जी काही कागदपत्र होती शासकीय ती पण दिली, त्यानंतर एकनाथभाई शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, त्यांना सगळा वृत्तांत सांगितला व हे कसा अन्याय शिवसैनिकावर केला जातोय हे सर्व त्यांना आम्ही एकदम रितसर पद्धतीनं सांगितलं। नक्कीच माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व एकनाथजी शिंदे साहेब याची गंभीर दखल घेतील व महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनी पाळावा असा सूचना स्थानिक आमदारांना देतील। तर आपण पाहतोय संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे। शिवसैनिकांनी आणलेली कामं क्षीरसागर यांनी अडवल्यानं ही तक्रार करण्यात आली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेली विकास कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहे असा त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे। आणि ही अडवलेली कामं तात्काळ शिवसेनेला देण्यात यावीत अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मुळुक यांनी केलेली आहे। शिवसेनेची कामं ही राष्ट्रवादीनं अडवली असल्याचा आरोप क्षीरसागर यांच्यावर करण्यात येतोय। राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। तर शिवसैनिकांनी आणलेली कामं क्षीरसागर यांनी अडवल्यानं ही तक्रार करण्यात आलेली आहे। सचिन मुळू यांनी ही तक्रार केली आहे। मुख्यमंत्र्यांनी ही कामं मंजूर केली होती, मात्र क्षीरसागर ही कामांमध्ये अडवणूक करतायत असं त्यांचं म्हणणं।
यावर अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीपजी, खरं तर तुमच्या विरोधात आता थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आलेली आहे, तुम्ही कामांमध्ये अडवणूक करतायत असा आरोप करण्यात आलेला आहे, कितपत तथ्य आहे? या आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये, कारण का त्या मतदारसंघातला आमदार आहे मी आणि माझ्या मतदारसंघातले कामं मी कशी अडवणार? बर, मात्र हा बोला। नाही आप हा मी मतदारसंघातला आमदार आहे, मी माझ्या मतदारसंघातले काम कशी अडवणार? पण तुमच्यावर थेट असा आरोप करण्यात आलाय, मुख्यमंत्र्यांपर्यंत ही तक्रार करण्यात आलेली आहे। नाही पण माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांकडे म्हणजे ते कोणत्या पक्षात आहे हे आमच्या मतदारसंघातल्या लोकांना अजून सुद्धा कळलेलं नाहीये। बर, म्हणजे ते अजून नगरपालिकेच्या निवडणुका आता लागणार आहेत आणि ते कोणत्या भूमिकेनी म्हणजे कोणतं चिन्ह घेऊन लोकांसमोर जाणार आहेत, म्हणून ते ज्या पक्षामध्ये राहतात त्या पक्षाशी ते कधीच प्रामाणिक राहिलेले नाहीये। वेळेवरती निवडणुकीच्या वेळेस ते वेगळीच चिन्ह घेऊन पुढे जातात, हा त्यांचा इतिहास आहे त्यांचा। म्हणून अशा जरी किती तक्रारी जरी केल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना ही सुद्धा ह्यांची कल्पना आहे। आताच नुकत्या झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये 37 जागेवरती त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्या पक्षाकडून। हॅलो, हो बोला। आणि या पूर्ण मॅनेजमेंटच्या राजकारणामध्ये त्यांनी दुसऱ्याच पक्ष म्हणजे दोनच फक्त 37 पैकी दोन उमेदवार फक्त सेना पक्षाचे निवडून आलेले जिल्ह्यामध्ये। हॅलो, निश्चितच संदीपजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी।